नमस्कार मित्रांनो, टाईमपासमध्ये आपलं स्वागत आहे. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनची जोरदार सुरुवात झाली आहे. या सीझनमध्ये वेगवेगळे कलाकार पाहायला मिळत आहेत, अभिनेत्री वर्षा उसगावकरपासून ते छोटा पुढारीपर्यंत. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती घरात पाहायला मिळत आहेत. यावेळेस घरात अनेक रील स्टारची चलती आहे. या रील स्टारमधील एक नाव आहे सूरज चव्हाण. गुलिगत धोका म्हणत टिकटॉक आणि रील्सवर ज्याने धुमाकूळ घातला, असा हा पठ्ठ्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. टिकटॉकचे रेकॉर्ड मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात पोचला आहे. मात्र हा सूरज चव्हाण आहे तरी कोण? तो इथपर्यंत कसा पोचला? असे प्रश्न अनेकांना पडले आहे. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हा खूप संघर्षमय राहिला आहे. मित्रांनो, सूरज हा बारामतीतील मोरगाव शेजारील मोडवे या गावात वास्तव्यास आहे. सूरजचा जन्म गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला. मात्र लहानपणी त्याच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला, त्याला लहानाचं मोठं केलं. त्याचा स्वभाव फार भोळा आणि मृदू आहे. लहानपणापासूनच त्याने गरिबीत हलाकीचे दिवस काढले, त्यामुळे तो त्याचं शिक्षणही पूर्ण करू शकला नाही. त्याचं शिक्षण हे 8वीपर्यंतच झालं आहे. त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली. तो दररोज मजुरीसाठी जायचा. मात्र एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉकबद्दल सांगितलं. त्यानंतर सूरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याला प्रसिद्धी मिळू लागली. त्याने मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला, त्यानंतर स्वतःची आय डी बनवली व तो व्हिडिओ बनवू लागला. टिकटॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक स्वतः त्याला भेटण्यासाठी येऊ लागले, मदत देखील करू लागले. मात्र कालांतराने टिकटॉक भारतात बॅन झालं. मात्र त्यानंतर त्याला यूट्यूबवरील सिरीज प्रेमासाठी काही पण यासाठी विचारणा झाली. त्यानंतर त्याने बुक्की टेंगुळ हे व्हिडिओ केले. त्याला काही चित्रपटात काम करण्याचीही विचारणा करण्यात आली. त्याचे आज यूट्यूबवर लाखो फॉलोअर्स आहेत. सूरजने शून्यातून विश्व निर्माण केलं. आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देत त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली. आता तो बिग बॉस मराठीमध्ये दिसतो आहे. सूरजला पाहताच अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र सूरजची ही कथा अनेकांना प्रेरणादायी आहे. मित्रांनो, असा आहे गुलिगत धोका सूरज चव्हाणचा बिग बॉसपर्यंतचा प्रवास. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.